विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत सुधीर अण्णाराव थोबडे यांचा 61 सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवारी 28 मार्च रोजी सुधीर अण्णाराव थोबडे यांचा 61 सोहळा होता. दमणीनगरमधील गोल्ड जिमच्या खाली असलेल्या वेद बँकवेट हॉलमध्ये या 61 सोहळ्याचं सायंकाळी 7 वाजता आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आमदार विजय कुमार देशमुख, इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश अण्णा पाटील, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी, माजी आमदार दिलीप माने, श्री सिद्धेश्वर यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सुधीर थोबडे यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेणारी चित्रफीत दाखवून त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी थोबडे परिवाराच्या वतीनं वेदमूर्ती, व्याख्यान केसरी, बसवराज शास्त्री हिरेमठ यांच्या उपस्थितीत सुधीर थोबडे यांना पुष्पहार घालून आणि केक कापून मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात त्यांचा 61 सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी थोबडे परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. या प्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे यांनी सुधीर थोबडे यांच्या 61 निमित्त खास शुभेच्छा देताना त्यांच्या कार्यातून प्रत्येकाला निश्चितच स्फूर्ती मिळते असं सांगून त्यांच्या एकूणच वाटचालीचं मनापासून कौतुक केलं. खरं तर आता आपण सुधीर भाऊंचा एवढा मोठा जीवनपट पाहिला, हे पाहिल्यानंतर प्रत्येकाला एक वेगळी अशी स्फूर्ती निश्चितच मिळाली असते. कारण 61 वर्षाचं आयुष्य अर्थातच सुधीर मावळ्यांना अण्णा आणि वहिनी यांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे त्यांच्या जीवनाची ही यशोगाथा आपल्याला पाहायला मिळत आहे. मनुष्य किती जगला याला महत्व नाहीये, परंतु मनुष्याने ते आयुष्य कसं जगलं याला अतिशय महत्व आहे. आणि आयुष्य कसं जगावं हे जर कोणाला पाहायचं असेल तर सुधीर मावळ्यांच्या जीवनाकडे आपल्याला पाहावं लागेल असं ते आपल्या सगळ्या समोर सांगू इच्छितो. यावेळी डॉक्टर आरती कवलगी यांनीही सुधीर थोबडे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करताना त्यांना 61 सोहळ्याच्या विशेष शुभेच्छा दिल्या. वटवृक्षाप्रमाणे आधार असणारे आदर्श पुत्र, पती, भाऊ, पिता, मामा, काका या सर्वांसोबतच सर्वे संतू निरामया ही भावना सतत पाळणाऱ्या मामाश्रींना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50 वर्ष. माझ्या मोठे मामांबद्दल बोलायचे तर मला शब्द अपुरे पडतील, पण माझ्या भावना पूर्ण होणार नाही. मामांवर खूप लहान वयात घर, संसार, शेती यांची जबाबदारी परिस्थितीमुळे आली, पण मामांनी ती किती सामर्थ्याने पार पाडली याची साक्ष म्हणजे आज समाजात थोबडे कुटुंबियांची असलेली ओळख व आपल्या परिवारातील आनंदित असलेले त्यांचे सर्व परिवार सदस्य. फक्त आपल्या कुटुंबातीलच नव्हे तर नातेवाईकांनाही मामांनी योग्य व गरजेच्या वेळी साथ व सल्ला देऊन मदत केली आहे. रूढार्थाने मामांचे शिक्षण जास्त झाले नसते, पण मामांचे गणित व इंग्रजीवरचे प्रभुत्व अप्रतिम आहे. विनोद खन्ना आणि भुसलीचे जबरदस्त चाहते असणारे मामा, त्यांचे सर्व सिनेगी पाठ असणारे मामा गुरु मल्लिकार्जुन आणि श्री सीतारामेश्वरांचे निस्सीम भक्त आहे. आजही मामांच्या दिवसाची सुरुवात दरम्यान सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुष्कराज काडादी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले, माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबर्जे, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे, उपाध्यक्ष प्रशांत धुम्मा, माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख, वैभव हत्तुरे, देवेंद्र कोठे, विक्रांत वानकर, विनोद भोसले, नागेश भोगडे, विनायक विटकर, संजय कणके, अनिकेत पिसे, मल्लीनाथ मसरे, संदेश भोगडे, सोमनाथ मेंगाणे, सोमनाथ भोगडे, संदीप फुडे, डॉक्टर संतोष खुब्बा, दर्शन चिंगी, प्रतीक माशा, डॉक्टर शरणकुमार कवलगी, डॉक्टर गंगाधर कोरके, डॉक्टर मुक्तेश्वर शेटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुधीर थोबडे यांचं अभिष्ट चिंतन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 61 सोहळ्यास आलेल्या विविध मान्यवरांचं स्वागत प्रतीक थोबडे, प्रथमेश थोबडे, सिद्धेश थोबडे, संकेत थोबडे, निखिल थोबडे यांच्यासह थोबडे परिवारातील सदस्यांनी केलं.